नमस्कार मंडळी, मी साक्षी लाड तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या या चॅनलवर मनापासून खूप खूप स्वागत करते. कसे आहात तुम्ही सगळे? मजेत ना? मजेत रहा, सेफ रहा, स्वस्थ रहा. तुम्ही आत्ता व्हिडिओमध्ये बघितलाच आहात, तुम्हाला अंडी दिसत आहेत. तर आज आपण करणार आहोत अंड्याची एक रेसिपी, आणि ती झटपट होणारी आणि रत्नागिरी कोकण स्टाईलमध्ये आज मी अंडा करी करणार आहे, जी झटपट होते पण म्हणजे सगळेजणच करू शकतात. बॅचलर, इवन बॅचलर लोक पण, म्हणजे ज्यांना जेवण करता येत नाही किंवा स्टार्ट करायचं, ज्यांना कुकिंग शिकायचं आहे असंही करणारे पटकन करू शकतात. तर बघूया आपली आजची रेसिपी आपण आता कशी करायची आहे. मी इथं गॅसवर तवा ठेवला आहे आणि आता आपण एक कांदा घेतलाय हा मिडियम आकाराचा. मी आता पुरण तयार करून घेते. मी तवा गरम करून घेतलाय मिडियम फ्लेमवर. तर हा मी एक मिडियम आकाराचा कांदा घेतलाय, तो आता आपण भाजून घ्यायचा आहे. त्याच्यामध्ये तेल वगैरे काय घालायचं नाही आपल्याला, तर भाजून घ्यायचं आहे. आणि ह्याच्यामध्ये आपल्याला कांदा भाजत असतानाच लसूण पण भाजून घ्यायचे आहे. तुम्ही अशा साईजमध्ये, म्हणजे अशा प्रकारे कांदा चॉप करून घेऊ शकता. आता मी हे इथे 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत, आपण त्याच्याबरोबर भाजायला घेतले आहेत. आपला कांद्याचा कच्चा वास जाईपर्यंत आपल्याला हा भाजून घ्यायचा आहे. आणि आपला ह्याचा कलर पण आता ब्राऊन होईल. कांदा छान भाजला की मग आपली रेसिपी सुंदरच. खूप छान असे ही अंडा करी होते, नक्की ट्राय करा. खूप सोप्या पद्धतीने पटकन होणारी अशी ही अंडा करी आहे, आणि मुळात ही कोकण स्टाईल अंडा करी आहे. खूपच छान. आपण आता छान असं भाजून घेऊया. बघा, आपला हा आता कांदा अशा प्रकारे आपण भाजून घेतलाय. आता मी ह्यामध्येच हे सुकं खोबरं घेतलंय, सुक्या नारळाची कवड ही 1 वाटी आहे. तर मी ह्यामध्येच ते पण भाजून घेणार आहे. तुम्हाला पाहिजे तर तुम्ही सेपरेट पण भाजू शकता. आपल्याला आता मिडियम फ्लेमवर हे खोबरं पण भाजून घ्यायचंय. झणझणीत असा हा अंड्याचा रस्सा, अंडा करी काय म्हणाल तसं होत हे. आता हे खोबरं पण असं छान भाजून घेऊया. हे बघा मंडळी, आपलं आता हे खोबरं छान असं खरपूस भाजून झालंय. छान असं स्मेल सुटलाय खोबऱ्याचा घरभर. तर आता मी गॅस बंद करते आणि आपण ते आता प्लेटमध्ये काढून घेऊया, आणि थोडं थंड झाल्यावर आपण मिक्सरला लावूया. बघा, हे आपलं आता वाटण असं छान तयार झालेलं आहे भाजून. आता मी ह्याच्यामध्ये हे 1/2 इंचाचं आलं घालते. हे बघा, मी तुकडे करून घेतलेले असे. आणि ही एवढी कोथिंबीर, तुम्ही तुमच्या मर्जीप्रमाणे कोथिंबीर घेऊ शकता तुम्हाला कमी जास्त पाहिजे असेल तर. आणि आता आपण ते मिक्सरला लावून घेऊया. आता हे मिक्सरच्या भांड्यामध्ये घालते. आता मी ह्याच्यामध्ये पाणी घालते. एक 1/2 ग्लास मी पाणी घातलंय. आता मी मिक्सरला लावून घेते. बघा, हे आपलं मिक्सरला वाटण करून तयार रेडी आहे. आता तुम्ही, मी इथे सुकं खोबरं घेतलंय, तुम्ही ओलं खोबरं घेतलं तरीही चालेल.
त्याने पण छान होतं आणि सुका खोबऱ्याने पण छान टेस्ट होतं. आपण आता इथे फोडणीसाठी लसूण घेतले आहे. मी इथे लसणाच्या 5 पाकळ्या घेतल्या आहेत. आता आपण त्याला असं ठेचून घेऊया आणि आता आपण फोडणी देऊया. कढई गरम करून घेतली आहे. त्याच्यामध्ये मी आता कुकिंग ऑइल घालते. हे साधारण 2 चमचे मी कुकिंग ऑइल घातलं आहे. त्याच्यामध्ये आता आपण जी लसूण ठेचली आहे ती घालायची आहे. त्याला छान ब्राऊन होईपर्यंत फोडणी करून घ्यायची आपण. आपण ह्या वाटणामध्ये 1/2 चमचा हळद घालून घेतोय आणि हा 1/2 चमचा मी गरम मसाला घातलाय. नंतर मी इथे 2 चमचे घरगुती मसाला घातलाय आणि आता आपल्याला हे मिश्रण एकजीव करून घ्यायचंय पाणी घालून. बघा असं छान ते मसाले त्या वाटण्याला लागले पाहिजेत. अशा पद्धतीने छान मिक्स करून घ्यायचंय आणि आपल्याला आता किती ग्रेव्ही पाहिजे त्या प्रमाणे आपण मग त्याच्यात पाणी घालायचंय. तर आपण हे मिक्स करून घेतलंय आणि इथे आपली आता लसूण पण ब्राऊन होते. खूप छान असा स्मेल येतोय लसणीच्या फोडणीचा. आणि आता आपण ते जे वाटण केलंय ते आता ह्याच्यामध्ये घालून घेऊया. मी त्याच्यामध्ये अजून पाणी ऍड करते. आपण आता 1/2 ग्लास पेक्षा जास्त पाणी घातलंय आणि आता हे अजून आपण 1/2 ग्लास घातलंय. मी अजून 1/2 ग्लास घालते. तुम्ही तुमच्या म्हणजे जशी तुमच्या घरी मेंबर्स असतील त्याप्रमाणे वाटण्याचं वाढीव मिश्रण घ्या आणि त्याच्यामध्ये पाणी ऍड करा. मी इथे जवळजवळ 1.5 ते 2 ग्लास पाणी वापरले. आता आपण त्याच्यामध्ये मीठ घालायचंय. त्याच्यामध्ये मी आता चवीप्रमाणे मीठ घालते. याला एक छान उकळी काढून घ्यायची. आपल्याला आपण आता उकळी काढून घेऊया. उकळी आली आपल्या करीला छान. आता आपण मी इथे 6 अंडी घेतले आहेत. तुम्ही बघू शकता इथे मी 6 अंडी घेतले आहेत. आता आपण ती अंडी एक एक करून या मिश्रणामध्ये घालून घ्यायची आहेत. आता हे मी अशा पद्धतीने फोडते आहे चमचा घालून याला. त्याला डायरेक्ट ती त्याच्यामध्ये फोडून घ्यायची आहेत. थोड्या थोड्या अंतरावर आपण फोडून घ्यायची. आपल्याला आता हे 6वं अंडं मी घातलंय. अशी आपण आता 6 ही अंडी याच्यामध्ये घालून घेतली आहे आणि आता आपण ह्याला बारीक गॅसवरच छान उकळून घ्यायचंय. अंडी घेतली आहे धुवून. आधी पहिली मी धुवून घेतली आहेत अंडी आणि त्याच्यानंतर मी आता फोडून घातली त्याच्यामध्ये. तुम्ही पण सेम तसंच करा. आणि अंडी घालताना समजा आपण फोडल्यानंतर कवच वगैरे छोटं पडलं तर ते पटकन काढून घ्या. पडू नये याची दक्षता घ्या. आता हे अंडा करी सर्विंग बॉलमध्ये काढून घेऊया. बघा किती छान दिसते. नक्की घरी ट्राय करा. खूप छान लागते. तुम्ही कशाबरोबरही खाऊ शकता जसं मी सांगितलं भात चपाती भाकरी. आणि एन्जॉय करा. आणि चांगल्या चांगल्या रेसिपी माझ्या बघून अशा पद्धतीने करून त्या खात राहा मंडळी.
तुम्हाला ही आपली आजची कोकण स्पेशल अंड्याची करी कशी वाटली हे मला कमेंट्स मध्ये सांगायला विसरू नका। कमेंट्स मध्ये नक्की सांगा। माझ्या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा। तिथे बाजूला बेल आयकॉन आहे त्याला क्लिक करा, म्हणजेच माझे येणारे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी बघायला मिळतील। आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। प्लीज 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 सबस्क्राइब करा। थँक्यू।